हाय हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. चहाची वेळ झाली आहे, मस्त गरम गरम चहा करते आहे आणि बाकी इव्हिनिंग रुटीनला सुरुवात झाली आहे. खरं तर आज व्लॉगसुद्धा थोडा इव्हिनिंगपासून सुरू केला आहे, कारण कालचा दिवस आणि आजची सकाळ खूप हेक्टिक गेलं आहे आमचं. कारण राहुल आमच्याकडे बरं नाही आहे. खरं तर गंधर्वच्या केळवणाच्या दिवशी जेव्हा आम्ही रात्री घरी आलो तेव्हाच थोडंसं त्याला उलट्या सुरू झाल्या होत्या. त्याच्यामुळे कालचा दिवस आणि आजची सकाळ खूप घाईगडबडीत गेली. कारण काल तर पूर्ण डॉक्टरांकडे नेऊन आणणं, त्याची औषधं, खूप अशक्तपणा आला होता. आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, घरात मुलांना बरं नसेल की आई हवी असते. त्याच्यामुळे कालचा पूर्ण दिवस माझा रुटीन तर पूर्ण चेंज झालं होतं. पूर्ण दिवस राऊमध्ये होता, त्याच्यामुळे काल काही तशी काही कामं झाली नव्हती. पण आज दुपारपासून मात्र तो फ्रेश आहे, छान जेवलाय सुद्धा आणि खेळायलासुद्धा लागलाय. सो माझ्या रुटीनला सुरुवात झाली आहे. काल परवा तर आम्ही असे होतो की राऊ झोपला की पटापट सगळी कामं आवरून घेत होतो. पण तरी जी आजूबाजूची कामं असतात तीही दोन दिवस काहीच झालेली नाही आहेत. पण म्हटलं आता मस्त आधी चहा पिऊया आणि मग पुढच्या कामांना लागूया. सो मेन आज मला काम करायचं आहे ते म्हणजे गेले दोन दिवस गंधर्वचं केळवण होतं, चैत्र गौरीचं हळदी कुंकू होतं, सगळे जे आपले ऑर्नामेंट्स असतात कानातली गळ्यातली सगळी बाहेर काढली गेली होती. पण राहुला काल बरं नव्हतं, त्याच्यामुळे काही नीट ठेवणं झालं नाही. मी आपली पटापट कपाटाटी ठेवून दिली आहे, ती सगळी मला छान अरेंज करून ठेवायची आहे. तर म्हटलं मला एक दोन कमेंटसुद्धा आल्या होत्या की अंकिता तुझं इयरिंग कलेक्शन आम्हाला दाखव. खरं तर अख्ख्या इमिटेशन ज्वेलरीवरती मी एक व्लॉग ऑलरेडी अपलोड केलेला आहे, पण तरी फक्त इयरिंग्स कलेक्शन बघायचं आहे. तर म्हटलं आज मी आता सगळं कानातले वगैरे छान अरेंज करून ठेवतेच आहे. सो ते तुमच्याबरोबर सुद्धा शेअर करूया. पण पहिले पटकन चहा ठेवून घेते. आज सकाळी तसं उठल्यापासून मी आणि आईने पटापट घरातलं सगळं आवरून घेतलं आहे, त्याच्यामुळे आज ही सगळी कामं झाली आहेत. पण जी आजूबाजूची कामं असतात ती सुद्धा आपल्याला करायची असतात, पण कालच्या दिवसभरात ती काहीच झालेली नाही आहेत. सो म्हटलं आता आज राऊसुद्धा बरा झाला आहे तर एक दोन जी कामं आहेत ती करून घेऊया. पटकन चहा पिऊन घेतो आणि आपण इयरिंग्स बघूया. मस्त गरम गरम चहा पिऊन झालाय आणि खरं तर आज आम्हाला चहाला सुद्धा उशीर झाला, कारण राऊ उठल्यानंतर त्याला औषधं दिली, फ्रेश केलं. सो तो मस्त आता खेळतोय आणि मी पुढच्या कामांना लागली आहे. ह्या बॅग्स ॲक्च्युली मला एक दोन ह्यासुद्धा कमेंट्स आल्या होत्या. प्राजक्ताताई आणि अमृताताईंनी मला विचारलेलं की अंकिता तू ह्या ज्या दोन बॅग घेतलेल्या आहेत या तू कुठून घेतल्या आहेत? सो ही जी माझी पहिली बॅग आहे ही मला आईने गिफ्ट केली आहे, म्हणजे सासूबाईंनी. आणि ही जी माझी दुसरी बॅग आहे ही आम्ही कुलाबा कॉजवेला गेलो होतो तेव्हा ही मी घेतली आहे. आणि खरं तर मी थोड्या आता सध्या म्हणजे राऊ झाल्यानंतर मोठ्या बॅग्स घेणंच प्रिफर करते, कारण जाता बाहेर वगैरे जाताना मला त्याचं सगळं सामान बरोबर घ्यायचं असतं. त्याच्यामुळे या अशा छान मोठ्या बॅग्स मी आता सध्या वापरते आहे. गेले दोन दिवस तुम्ही माझ्या व्लॉग्समध्ये बघितलं असेल, आत्याकडे जाताना गंधर्वचं केळवण होतं तेव्हासुद्धा या मी कॅरी केलेल्या आणि काल मला काहीच हे आवडतं आलं नव्हतं. सो ह्यासुद्धा मला वर ठेवून द्यायच्या आहेत. सो इयरिंग्स वगैरेसाठी मी असे छोटे छोटे डब्बे करून ठेवले आहेत. एकात सगळी ट्रॅडिशनल इयरिंग्स, एकात थोडेसे वेस्टर्न वेअर, काही आपले जे ऑक्सिडाइज असतात डेली यूजचे असतात. सो असे सगळं सॉर्ट करून ठेवलं आहे. आणि मी जेव्हा इमिटेशन ज्वेलरीचा व्लॉग शूट केला होता आणि अपलोड केला होता तेव्हा मी अरेंजमेंट सगळी कशी करून ठेवते हे दाखवलं होतं. सो आज फक्त मी त्यातले इयरिंग्स जे प्रकार आहेत काही नवीन आहेत, सो ते तुमच्याबरोबर शेअर करते. सध्या माझे हे सगळे ट्रॅडिशनल इयरिंग्स भरपूर वापरले जातात, कारण घरात फंक्शन्स आहेत, सणवार आहेत. ट्रॅडिशनलपासून आता आपण सुरुवात करूया. हा एक प्रकार आहे पूर्ण डाळिंबी जो कलर असतो त्याच्यामध्ये हे कानातले आहेत. त्यानंतर झुमका प्रकारामध्ये माझ्याकडे हे सगळे प्रकार आहेत. हा एक असाच मोती आणि लाल खड्यावाला आहे. हा मोती प्रकार जरा असा खाली लटकन असलेला आहे. त्याच्यानंतर हा एक प्रकार आहे ज्यात एकदम छोटूसा लाल खडा आहे आणि टॉप्स आपण ज्याला म्हणतो तो एक प्रकार आहे. हा हा प्रकार जो आहे याच्याबरोबर माझी खूप एक छान मेमरी आहे. माझ्या साखरपुड्यात मी हे कानातली वेअर केले होते आणि अजूनही हे खूप छान टिकलेत. त्यानंतर हा एक नवीन प्रकार आत्ता माझ्याकडे ॲड झाला आहे. अमृताच्या लग्नात ती माझ्यासाठी हे घेऊन आलेली. सो हा एक प्रकार ॲड झाला आहे आत्ता नवीन. त्यानंतर हा एक प्रकार आहे आईने कोल्हापूरवरनं हा आणलाय.
हा टॉप्समध्ये एक प्रकारे खडे आहेत आणि बाजूला सगळं गोल्डन त्याला बॉर्डर आहे. त्यानंतर हा सुद्धा तसाच एक प्रकार आहे, मध्ये सगळे स्टोन्स आहेत. हा एक चंद्रकोरीचा प्रकार आहे, चंद्रकोरीच्या आकारामध्ये डाळिंबी खडा आणि खाली ग्रीन खडा. हा ग्रीन कलरमध्ये एक आपण जे म्हणतो आपल्याला ट्रेडिशनल छान दिसतं, सो हा एक प्रकार आहे. ऑक्सिडाइज प्रकारामध्ये हे काही काही युनिक असे प्रकार आहेत माझ्याकडे. हा रिसेंटली नवीन एक ॲड झाला आहे. बाकी हे असे टॉप्स प्रकार सर्कलमध्ये हा छोटा आहे. ही डिझाईन मस्त मोराची आहे. हा एक प्रकार आहे आणि एक हा असा फुलाचा प्रकार आहे. जरा फॅन्सी वेअर किंवा काही पार्टी वेअर आपण वेअर केलं सो त्याच्यासाठी मग हे दोन असे वेगळे प्रकार आहेत. एक आईसाठी आणि एक माझ्यासाठी घेतलेला. त्यानंतर हे मस्त स्टोन प्रकार आहे. वन पीस वगैरे घातलं तर मस्त दिसतं. हा एक मोराचा युनिक प्रकार आहे आणि हा सुद्धा मस्त. याचा शेप मला आणि आईला खूप आवडलेला म्हणून हा आम्ही घेतलेला. स्टोन आणि असं गोल्डन कलरचं कॉम्बिनेशन आहे त्याला. हे सगळे माझ्या आणि आईचे डेली यूजचे कानातले, ज्यात रिंग्स प्रकार आहे, ह्याच्यात स्टोन आणि गोल्डन कॉम्बिनेशन. ह्या प्लेन आहेत. त्यानंतर हा एक जरा प्रकार आम्ही एका एक्झिबिशनला गेलेलो तेव्हा आम्हाला आवडलेला आहे. असे छोट्याशा चिमण्या आहेत त्यात आणि एकात फुलं आहेत. सो पटकन कानात घातले तर छान वाटतं. हा एक असा टॉप प्रकार आहे. अजून आम्ही हा ओपन पण नाही केला आहे. त्यानंतर हे असे छोटेसे स्टोन प्रकार मला आणि आईला फार आवडतात, त्याच्यामुळे मोस्टली आम्ही स्टोन प्रकार घेतो. हा एक जरा वेगळा प्रकार आहे. तर हे असं सगळं माझं इयरिंगचं कलेक्शन आहे. खरं तर माझ्या इमिटेशन ज्वेलरीच्या व्लॉगमध्ये मी इन डिटेल सगळं दाखवलेलं आहे, पण काही जे नवीन व्ह्युअर्स आहेत त्यांनी एक दोन जणींनी मला रिक्वेस्ट केली होती की अंकिता तुझं इयरिंग्स कलेक्शन आम्हाला बघायला आवडेल. आणि ह्यात सुद्धा जरा एक दोन गोष्टी ॲड झाल्या आहेत, म्हटलं आज तुमच्याबरोबर त्या शेअर करूया. सो आता मी पटकन हे इयरिंग्स सगळे जागच्या जागी ठेवून घेते आणि पुढे बाकीची कामं आहेत. डिनरची सुद्धा तयारी करायची आहे, सो हे छान सगळं लावून घेते. आधी डिनरच्या तयारीला लागली आहे. राहूसाठी मऊ खिचडी लावली आहे, आमच्यासाठी मस्त गरम गरम पोळ्या करणार आहे. राहूसाठी एक अंडं बॉईल सुद्धा करायला ठेवलंय, कारण थोडंसं बरं नसलं की हेल्दी असं काहीतरी खायला. अंडं मस्त कणिक भिजवून ठेवली आहे मी एक 5 मिनिटं. तोपर्यंत राहूला जरा पाणी हवं होतं आणि जरा पाणी भरपूर देते, कारण उलटीमध्ये ना भरपूर डिहायड्रेशन झालं आहे त्याला. त्याला सुद्धा सारखी तहान लागते आणि आता जेवण सुद्धा त्याचं तयार आहे, पण जरा पाणी देते. कुकरची सुद्धा वाफ जाते. आई आज मी भरपूर खेळलो. भरपूर खेळला ना, काल थोडं बरं नव्हतं ना, म्हणून असं अशक्तपणा आलेला तुला. म्हणून आता उद्या, आता उद्या खेळ. आता परत आपल्याला जेवण औषध घ्यायचं आहे. हा पटकन राहूला भरवून झालंय माझं. आता आमच्यासाठी पोळी भाजी करते. सिम्पल कॅप्सिकम, टोमॅटो, बटाटा आणि कांदा भाजी मस्त लागते, लाल तिखट, थोडासा गरम मसाला. सो तीच करते. राहूला औषधं द्यायची आहेत मला, पण एक अर्धा तास मी देणार आहे. सो तोपर्यंत आमचा स्वयंपाक तयार होऊन जाईल सगळा. भाजीला मस्त फोडणी दिली आहे. एकीकडे पोळ्यासुद्धा करायला घेतल्यास. भोपळी मिरचीची भाजी हा एक मस्त सोपा प्रकार आहे. कधीतरी पीठ पेरून भाजी छान लागते, पण अगदी जर भोपळी मिरचीची भाजी खायची नसेल तर हा एक प्रकार एकदम मस्त आहे. अगदी सिम्पल आहे आणि बनवायलासुद्धा. तेलामध्ये मोहरी, हिंग, थोडासा लसूण आणि मग कांदा, आपल्या सगळ्या ज्या भाज्या मी घेतलेल्या त्या, लाल तिखट आणि थोडासा गोडा मसाला, थोडासा गरम मसाला, असं सगळं मस्त ॲड करून मीठ घालायचं आणि वाफ आणायला ठेवायची. थोडंसं पाणी घालायचं म्हणजे छान शिजते ती. पोळ्यासुद्धा मी एकीकडे करायला घेतल्यात, ऑलमोस्ट झाल्याच आहेत माझ्या. सगळा स्वयंपाक तयार झाल्यानंतर लगेचच आम्ही सगळे जेवायला बसलो.
जेवण झाल्यानंतर इव्हिनिंगपासून सुरू झालेल्या रुटीनच्या कामांचा अर्धा टप्पा आपला झालेला असतो आणि पुढचा टप्पा असतो तो म्हणजे किचन नाईट क्लिनिंग. जेवणानंतर आपण प्रत्येक गृहिणी हे क्लिनिंग नित्य नियमाने रोज करत असतो. कामांचं स्वरूप फक्त थोडंसं प्रत्येकाचं वेगळं असतं. मी सुद्धा जेवण झाल्यानंतर सगळ्यात आधी ओट्यावरची आवरावर करायला घेतली. शेगडी ओटा धुवायचा असल्यामुळे जी भांडी घासायला टाकायची होती ती एकत्र करून सिंकमध्ये ठेवून लगेचच ओटा आणि शेगडी धुवायला घेतलं. आजचा दिवस, दिवसाचं रुटीन हे तसं अगदी सिंपल होतं. राहूच्या आजारपणामुळे रुटीन थोडंसं मागेपुढे झालेलं, पण मुलांचं आजारपण, घरातली कामं, ते रुटीन, हे सगळं त्या त्या वेळेला आपण प्रत्येक गृहिणी उत्तमरित्या मॅनेज करत असतो. ओटा घासून झाल्यानंतर लगेचच वाळलेली भांडी लावून घेतली आणि रात्रीच्या जेवणाची जी काही भांडी झालेली ती घासायला घेतली. रात्रीची ही भांडी घासणं हा या नाईट क्लिनिंग रुटीनमधला आपला शेवटचा टप्पा असतो. कधीतरी दुसऱ्या दिवशीची जर काही तयारी करायची असेल तर पुढे आपली एक दोन कामं होतात, नाहीतर भांडी घासून झाल्यानंतर किचन स्वच्छ टापटीप आपलं आवरून झालेलं असतं. माझासुद्धा सगळं आवरून झाल्यानंतर झोपायला जायच्या आधी देवाला नमस्कार केला. आजच्या दिवसातील सगळ्या गोष्टींसाठी आभार आणि येणारा उद्याचा दिवस असाच उत्तम आनंदीदायी जावो अशी प्रार्थना करून दिवसभराच्या माझ्या सगळ्या कामांना पूर्ण विराम दिला. ब्लॉग क्रिएटेड बाय पुष्कर अंकिता.